सेतुअभ्यास इयत्ता सातवी विषय मराठी 13वा दिवस आपण मार्गदर्शन बघणार आहोत। क्षेत्र आहे लेखन, कौशल्य आहे अनुभव लेखन। यामध्ये बघा अध्यय निष्पत्ती आहे वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या उद्दिष्टानुसार लिहिताना शब्दसमूह वाक्य व वाक्प्रचार व म्हणी यांचा योग्य वापर करतात। आता बघा जाणून घेऊया, आपल्याला एक चित्र दिसतंय बघा, तर ते पळसाच्या पानांचं चित्र आहे बघा। आपण व्यवस्थित निरीक्षण जर केलं पळस आपल्याला माहितच आहे। आता बघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करायला सांगावे, विद्यार्थ्यांनी चित्राचं निरीक्षण करायचं आहे। आपल्या परिसरातील दररोजच्या जीवनात आपणास कोणकोणत्या म्हणी वाक्प्रचार ऐकायला अनुभवायला आले त्यांची यादी आपल्याला तयार करायची आहे। तसे चित्र मुलांच्या अनुभव विश्वाशी निगडीत चित्र असावे। सक्षम बनूया। आता विद्यार्थी मित्रांनो, आता हे चित्र आहे पळसाला पाने, तीच ही एक प्रकारची म्हण आहे बघा। विद्यार्थी मित्रांनो पळसाला पाने तीनच ही एक म्हण आहे बघा, आणि ही जी म्हण आहे म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे, पळसाला पाने तीतच, म्हणजे काय की आपण जिथं जातो तिथं आपल्याला सारखेच अनुभव मिळतात, त्या अर्थाची ही म्हण आहे पळसाला पाने तीच, म्हणजेच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे। आणि काही म्हणी पण आपण बघू शकतो बघा, त्यामध्ये पडलेले शेण माती घेऊन उठते, म्हणजे एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणि त्याने किती जरी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यात थोडा का होईना डाग हा पडतो। त्यानंतर आहे नेसेन तर पैठणी नेसे नाहीतर नागवी बसेल, म्हणजे अतिशय हटीवपणाचं वर्तन असणे। त्यानंतर निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामध्ये बघा निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष आपल्याला कळत असतात। सक्षम बनूया बघूया आपण। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेल्या यादीवर प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना बोलते करावे, उदाहरणार्थ नाश्ता येणं अंगणवाकडे म्हणजे काय। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नाश्ता येणं अंगणवाकडे म्हणजे काय की स्वयंपाक येणं ओलीलाकडे, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल तर परिपक्व व्यक्ती सारखं मान्य न करता आपण काही कमी नाही असे सांगण्याचा आटापिटा करतो, म्हणजेच काय की दोष आपल्याला न घेता आपण दुसऱ्यावर दोष लुटून देतो, म्हणजे आपल्याला नसते येत आणि आपण अंगणावर दोष देतो, तशा प्रकारची ही म्हण आहे बघा। आता ही म्हण कशी तयार झाली असेल असे प्रश्न विचारून विचार प्रवृत्त करावे। विविध शब्दसमूह म्हणी वाक्प्रचार कशा तयार झाल्या असतील यावर चर्चा करून आपले विचार लिहिण्याचा सराव आपण करायचा आहे बघा। विद्यार्थी मित्रांनी तुम्हाला अनेक प्रकारच्या म्हणी वाक्प्रचार तुम्हाला मी उपलब्ध करून दिलेलेच आहे, ते वाचा तुम्ही। म्हणजे बघा काही वाक्प्रचार उपलब्ध करून द्या बघा, साक्षर होणे, लिहिता वाचता येणे, साक्षात्कार होणे, आत्मज्ञान प्राप्त होणे, खरेखरे स्वरूप कळणे, सोन्याची दिवस येणे, अतिशय चांगले दिवस येणे, संधान बांधणे, जवळकी निर्माण करणे, संभ्रमात पडणे, गोंधळात पडणे, स्वप्न भंगणे, मनातील विचार कृतीत न येणे, स्वर्ग दोन बोटेवरणे, आनंदाने गरवणे, अतिशय फुगून जाणे। त्यानंतर आपण काही म्हणी बघूया, असतील चित्ते तर जमतील भूते, एखाद्या माणसाकडून फायदा होणारा असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात, असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ, दुर्जन माणसाचं संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो, अडला हरी गाडवचे पायदरी, एखादा बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याच्यामुळेच काम होत नाही, अति तिथे माती, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारक असतो बघा, अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे, म्हणजे दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीन काही गोष्टी मागून मिजाज दाखवायची, तर अशा अनेक प्रकारच्या म्हणी आपण बघू शकतो बघा। आता बघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या मित्राला त्यांनी केलेल्या यादीतील कोणत्याही तीन म्हणी व वाक्प्रचाराचा अर्थ सांगायला लावा व त्यावर आधारित एक गोष्ट तयार करायला सांगावी। मग आता विद्यार्थ्यांनी काय करायचं, आपल्या मित्राच्या यादीतील कोणतीही म्हण किंवा वाक्प्रचार घेऊन त्यावर आधारित एखादी गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायचा आहे। आता बघा चला सराव करूया। यामध्ये काय सांगितलं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या वाक्प्रचार म्हणी आकारविले म्हणजे वर्णमालेचे क्रमानुसार लिहिण्याचे सांगावे कोणतेही दहा। आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचे, दिलेले वाक्प्रचार किंवा म्हणी आपल्या पाठ्यपुस्तकात शोधायचे
आणि ते आकार विल्लेख वर्णमालेच्या क्रमानुसार लिहिणे सांगायचं आहे. आता आकार विल्लेख म्हणजे काय मी तुम्हाला समजून सांगतो बघा. आता बघा आकार विल्लेख म्हणजे काय समजून घेऊया आपण. अक्षरे क्रमानुसार लिहिणे म्हणजे आकार विल्लेख किंवा अक्षर विल्लेख होय. आकार विल्लेख यालाच वर्णानुक्रम असेही म्हणतात. म्हणजे काय की आपले जे वर्णानुक्रम आहे तर त्यानुसार आपल्याला काय करायचं लिहायचं आहे. बघा वर्णमाला आहे आपली, ही वर्णमाला तुम्ही लक्षात घ्यायची पूर्णची पूर्ण वाचा. यानुसार काय आकार विल्लेख आपल्याला काय करायचे असतात लिहायचे असतात. आता आकार विल्लेख कसे लिहायचे बघा. पुढील शब्द आकार विल्लेखनुसार लावायचे बघा. म्हणजेच काय की जी आपली वर्णमाला आहे त्या वर्णमालेमध्ये पहिले कोणते अक्षर येतील ते पहिल्यांदा आपल्याला घ्यायचे आहे आणि लिहायचे आहे. आता आपण काय करूया, आता बघा आता काही शब्द आहे बघा आपल्यासमोर. संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. तर आकार विल्लेखनुसार पहिले काय येईल अ आ ई, नंतर इंग्रजी येईल बघा, नंतर काय येईल मराठीचा म येईल बघा, नंतर संस्कृती, नंतर हिंदी येईल बघा. आता बघा राग क्रोध संताप चिड. आता आकार विल्लेखनुसार आपल्याला लावायचं बघा. तर पहिले काय येईल क येतो बघा क्रोध, नंतर काय येतो वर्णमालेमध्ये च येतं बघा चीड, नंतर त्याच्या आधी काय येतो त्याच्यानंतर येतो र, र म्हणजे राग आणि संताप. तर अशा पद्धतीने काय करायचे आकार विल्लेख आपल्याला लावता येतील. आता बघा कल्पक होऊया. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कानामागून आली तिकड झाली हे वाक्य तुम्ही ऐकले तर असेच असेच का म्हटले असेल त्याबद्दल आपले विचार लिहून काढायला सांगे. संवाद लिहिले तर फारच छान. आता कानामागून आली आणि तिकट झाली याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो बघा. आपल्या वास्तव्यास अनेक वर्ष झालेले असताना अथवा आपल्या वयापेक्षा लहान व्यक्ती की जी बोलताना वागताना कोणती तारतम्य न ठेवता आदर न ठेवता उच्च स्वरात अथवा चुकीच्या वक्तव्याने आपल्यासमोर बोलत असेल, आपला शब्द खोडून स्वतःचे खरे मांडत असेल तर अशा व्यक्तीला कानामागून आली आणि तिकट झाली असे म्हणतात. हा शब्द सासू सुनेसाठी पण वापरला जातो बघा या म्हणेचा. तर अशा पद्धतीने याचा अर्थ आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा पूरक साहित्य स्रोत आहे आपल्याला गोष्टींची पुस्तके, बालसाहित्य, इयत्ता सहावी मराठी पाठ्यपुस्तक, शब्दकोश, वर्तमानपत्रे, कात्रणे अथवा प्रोजेक्टर दाखवण्यासाठी सॉफ्ट कॉपी जी आहे तर यामध्ये तुम्हाला सहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अनेक प्रकारचे वाक्प्रचार म्हणी हे तुम्हाला उपलब्ध होतील. ते शोधायचे आहे आणि व्यवस्थित सराव करून घ्यायचा या ॲक्टिव्हिटीचा. विद्यार्थी मित्रांनो आपला दिवस 13 हा आपण बघितलेला आहे. उद्या 14 दिवसाचं मार्गदर्शन आपण बघूया. धन्यवाद.